जव्हारचा वाली हरपला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या विचारानं व कार्यानं प्रेरित होऊन ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये जी शिवसैनिकांची पिढी उभी राहिली आणि शिवसेनेचा विचार, शिवसेनेचा झंझावात जव्हार मोखाडा यासारख्या अतिदुर्गम भागात घराघरात पोहोचवला, त्यात दिनेश भट साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. दिघे साहेब यांच्या पश्चात आदरणीय उदय बंधू पाटील यांच्या समवेत पुन्हा संघटना बांधणीचं आव्हान पेलण्यासाठी त्यांना खूप मेहनत घेतलीये. शिवसेना उपजिल्हा प्रमुख, दोन वेळेस नगर अध्यक्ष, अर्बन बँक चेअरमन, जनकल्याण पतसंस्था संस्थापक अध्यक्ष अशी अनेक पदं भूषविणारे स्पष्ट वक्ता, ग्रामीण भागाची माहिती असणारा उत्तम संघटक, प्रभावी वक्ता, सहकार क्षेत्राची जाण असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती व राहील. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे नेहमीच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांवर विश्वास आणि प्रेम राहिले आणि याच प्रेरणेमुळे गेली अनेक वर्षे या ग्रामीण भागात शिवसेनेचा भगवा राजकीय पटलावर भट साहेबांसारख्या शिवसैनिकांनी तळपत ठेवला हे कोणीही नाकारू शकत नाही. आज भट साहेब यांच्या जाण्यानं खांद्यावर हात ठेवून विचारपूस करणारा, पाठीवर कौतुकाची थाप देणारा एक मार्गदर्शक आपल्यातून हरपलाय. त्यांची उणीव आणि स्मृती कायम आपल्याला स्मरणात राहील. त्यांच्या अंत्ययात्रेत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाध्यक्ष राजेश शहा, वसंत चव्हाण, प्रकाश निकम, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटाणेकर अशा प्रकारे अनेक दिग्गजांनी हजेरी दिली. तसेच सर्व जात समाजातील बांधव सामील झाले होते. तसेच जव्हार अर्बन बँक संचालक व कर्मचारी वृंद, राम मंदिर ग्रुप मर्चंट बँक संचालक कर्मचारी आणि त्यांनी उदयास आणलेली जनकल्याण पतसंस्था संचालक कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली दिली आहे. दिनेश भट साहेबांना अखेरचा जय महाराष्ट्र. कोकण विभाग प्रमुख जहीर शेख.